नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये एक चांगली तेजी जी आहे ती आपल्याला हायर साईडला दिसून आलेली आहे. आजचा जर डेली कॅन्डलवर तुम्ही बँक निफ्टीचा जर चार्ट बघितला तर बँक निफ्टीनं मित्रांनो पाठीमागच्या 2 दिवसाचा जो काय लो आहे त्या लोला टच करून तिथून एक जबरदस्त बाईंग इंटरेस्ट, जसं की फायनान्स मिनिस्ट्रीचं स्पीच संपल्या एक मार्केटमध्ये डीप आला होता आणि हा डीपला सुरुवात झाली होती. टॅक्सेशन हा विषय ज्यावेळेला बजेटमध्ये आला तेव्हा सुरुवात झाली, मार्केटने एक डीप दिला आणि तिथून मार्केट जे आहे ते काय झालं होतं त्या ठिकाणी हायर साईडला आलं होतं. आणि बँक निफ्टीमध्ये पण सेम पोझिशन आहे. निफ्टीचा जर चार्ट बघितला निफ्टीमध्ये देखील एक डीप आला होता, तिथून मार्केट हायर साईडला आलेला आहे. मित्रांनो, टेक्निकली जर सध्या मार्केटचं सेटअप बघितलं तर एक चांगली गोष्ट काय माहिती का, निफ्टी परत एकदा सगळ्या ड्यू मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती क्लोज झालाय. हे टेक्निकली एक चांगली गोष्ट आहे, जे बुलिश मार्केटचं इंडिकेशन आहे. दुसऱ्या बाजूला बँक निफ्टीचा जर चार्ट बघितला तर बँक निफ्टी मित्रांनो परत एकदा त्याच्या पाठीमागचा जो हाय आहे 38,857 हे पाठीमागचं एक स्ट्रॉंग चार्टिकल रेजिस्टन्स होता, त्या लेवलला आज बँक निफ्टीने काय केलं सकाळी टच केलेलं आहे आणि तिथं येऊन थांबलं. मित्रांनो बघा, बजेट झालंय आज. बजेटमध्ये मार्केटसाठी मार्केटवर चांगला इम्पॅक्ट करण्यासाठी किंवा मार्केटवर निगेटिव्ह इम्पॅक्ट करण्यासारखं असं काही नाही. बजेटमध्ये एक नॉर्मल बजेट आहे, ह्याच्यामध्ये खूप मोठी भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट येईल, मार्केट खूप मोठ्या प्रमाणात हायर साईडला जाईल किंवा एफआयज असतील, ह्यांच्यासाठी बजेटमध्ये काही नाही विशेष मध्ये. आणि अक्रॉस द बोर्ड जर विचार घेतला तर बजेट एवढं सॅटिस्फॅक्टरी नाही आहे. किंवा मार्केटचा जर विचार केला तर मार्केटला बजेट आवडले का न आवडले हा जर मुद्दा विचारात घ्यायचा झाला तर आय थिंक बजेट थोडंफार आवडलंय असं दिसतं. त्यामुळे मार्केट आज हायर साईडला काय झालंय त्या ठिकाणी क्लोज झालंय. पण मित्रांनो, मार्केटमध्ये इथून हायर साईडला रॅली येईल, मार्केट खूप वरती जाईल अशी कोणतीही अपेक्षा मला तर सध्या नाहीये. मार्केट अजून पण करेक्शन मोडमध्ये जाऊ शकतं, मे बी 1-2 दिवस हायर साईडला रॅली येईल आणि परत मार्केटमध्ये आपल्याला प्रॉफिट बुकिंग होणं मार्केटमध्ये अपेक्षित आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, कारण का ग्लोबल सेंटिमेंट बाकीच्या गोष्टी जर बघितल्या तर ह्या मार्केटसाठी इक्विटी मार्केटसाठी इतक्या सध्याला पॉझिटिव्ह असलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाहीत. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी ओवायचा जर डेटा चेक केला निफ्टी बँक निफ्टीचा, जर हा ओवायचा डेटा नेमका आपल्याला काय इंडिकेट करतोय ते पण काय करावं लागेल या ठिकाणी पहिल्यांदा बघावं लागेल. मित्रांनो, तुम्ही जर निफ्टीचा ओवायचा जर डेटा बघितला तर निफ्टीच्या ओवायच्या डेटामध्ये सध्या 18,000 ही जी स्ट्राईक प्राईस आहे या ठिकाणी खूप मोठा कॉल रायटर जो आहे तो मार्केटमध्ये आहे. 18,000 या ठिकाणी आहे, या ठिकाणी सर्वात मोठा कॉल रायटर जो आहे तो या ठिकाणी बसलेला आहे. आय थिंक मला वाटत नाही की बाबा मार्केटला हे 18,000 वरती जाऊ देतील आणि मे बी 17,800 वगैरे जाण्याचा प्रयत्न करेल आणि तिथून मार्केट काय होईल डाऊन साईडला येण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त आहे. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर 17,850 पण ऑलरेडी या ठिकाणी कॉल रायटर आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जे कॉल रायटर आहेत ना स्क्रीनवर जर व्हिजिबल बघितले तर ऍक्च्युली निफ्टीचं आजचं क्लोजिंग जे आहे ते 17,576 झाले. पण निफ्टीच्या ओआयच्या डेटामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी मित्रांनो 17,500 ही जी स्ट्राईक प्राईस आहे या ठिकाणी देखील अजून पण काही कॉल सेल केलेले क्लिअरली ऑप्शन चेनमध्ये दिसत आहेत. डाऊन साईडला मार्केटचा जर सपोर्ट बघितलं तर तो 17,300 या ठिकाणी सपोर्ट आहे. त्याचबरोबर 17,000 या ठिकाणी मार्केटचा सपोर्ट दिसतो, म्हणजे मार्केट अजून पण एक हाय ओलाटाईल रेंज किंवा हायर साईडला किंवा लोअर साईडला अजून पण ट्रॅव्हल करण्याची प्रॉबॅबिलिटी वाटते. कारण का मित्रांनो, आतापर्यंत हिस्टॉरिकल जर बजेट बघितलं तर बजेट नंतर पुढील 4-5 ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीमध्ये ऍव्हरेजली 4% अपसाईडला किंवा डाऊन साईडला रॅली आली आहे आणि बँक निफ्टीमध्ये मित्रांनो 8% अपसाईडला किंवा डाऊन साईडला रॅली आलेला आहे आणि त्यानंतर मार्केटनं एक रिव्हर्सल केलेला आहे. मे बी या वेळेला देखील मार्केट मे बी हायर साईडला जाईल लोअर साईडला जाईल हे सांगणं अवघड आहे. पण टेक्निकली जर बघितलं तर मार्केट मे बी हायर साईडला जाईल असं खूप जास्त वाटतंय. उद्या जर मित्रांनो मार्केट खूप गॅप अप ओपन झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला कॉल ऑप्शन बाय करायला कोणतीही संधी असणार नाही. मे बी हायर साईडला परत एकदा प्रॉफिट बुकिंग येण्याची प्रॉबॅबिलिटी त्या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर येताना नाकारता येणार नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, चेंज इन ओआयचा जर डेटा बघितला तर सध्याला 17,950 या ठिकाणी खूप मोठा कॉल रायटर आज व्हिजिबल झालाय. म्हणजे मे बी उद्या जर मार्केटमध्ये जर तुम्हाला काय बेस्ट बघायला मिळणार असेल ह्या वीकली एक्सपायरीमध्ये तर मे बी हे बेस्ट काय असू शकतं 17,800 असू शकतं. 17,800 वरती मार्केट जाईल असं सध्याला तरी काय वाटत नाही. दुसरं मित्रांनो, डाऊन साईडला जर मार्केटचा जर सपोर्ट बघितला तर हा सपोर्ट मित्रांनो 17,600 या ठिकाणी आहे. त्याचबरोबर 17,500
500 या ठिकाणी चेंज इन ओआयचा सपोर्ट आहे. म्हणजे 17,500 जोपर्यंत स्क्रीनवर आहे तोपर्यंत तुम्हाला स्टे लॉंग पोझिशन ठेवायचे आहे. बाय ऑन डीपची स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी काय करायचे वापरायचे आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. दुसरं मित्रांनो, तुम्ही जर बँक निफ्टीचा जर डेटा चेक केला तर बँक निफ्टीचा डेटा आपल्याला नेमका काय इंडिकेट करतो हे पण काय करावं लागेल त्या ठिकाणी बघावं लागेल. मित्रांनो, बँक निफ्टीचा पोझिशनल ओआयचा डेटा जर तुम्ही चेक केला तर त्या ठिकाणी कॉल रायटरची संख्या अजून पण जास्त आहे आणि हे कॉल रायटर मेनले मित्रांनो या ठिकाणी 38,800 आणि 39,000 या स्ट्राईक प्राईसला काय झाले त्या ठिकाणी असलेले दिसून येते. पण मार्केटचा सर्वात स्ट्रॉंग सपोर्ट कुठे आहे तर 38,000 आलाय. मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्स जोपर्यंत 38,000 वरती आहे, 38,000 वरती जोपर्यंत बँक निफ्टी आहे तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीवरती लॉंग पोझिशन ठेवायचे आहे. बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी वापरायची आहे. आणि मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्वात महत्वाचं काय झालं माहितीये का, तर 38,500 या स्ट्राईक प्राईसला आज पुट रायटरनं क्लिअरली ग्रीप दिसले घेतलेले दिसून येते. त्यानंतर हायर साईडला जर तुम्ही मार्केटमध्ये गेला तर हायर साईडला परत मित्रांनो साधारणतः 38,700 असेल, 38,800 असेल आणि त्यानंतर मित्रांनो 38,900 या ठिकाणी पण कॉल रायटर आहे. म्हणजे रिस्ट्रिक्टेड अपसाईड क्लिअरली बँक निफ्टीमध्ये दिसून येते. फक्त टेक्निकली मार्केट बुलिश आहे पण ऑप्शनच्या डेटा पॉइंट जर बघितलं तर मार्केटला रिस्ट्रिक्टेड अपसाईड असलेले क्लिअरली दिसून येते. आणि आजचा F5 डेटा कशा पद्धतीचा येतो हे पण आपल्याला बघावं लागेल. F5 डेटा जर इतका सॉलिड स्ट्रॉंग पॉझिटिव्ह नाही आला तर मे बी हायर साईडला गॅप अप ओपन झाल्यानंतर उद्या सेलिंग प्रेशर दिसण्याची प्रॉबॅबिलिटी या ठिकाणी नाकार देत नाही. इंडिया विक्स पण मित्रांनो परत एकदा 19.98 जाऊन क्लोज झालाय, 8% डाऊन आहे इंडिया विक्स, ज्यामुळे ऑप्शनचे प्रीमियम देखील बऱ्यापैकी न्यूट्रल झालेले त्या ठिकाणी आपल्याला क्लिअरली दिसून येतात. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला काय करा त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज सकाळी आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जो आहे प्रीमियम टेलिग्राम चॅनलला मी एक कॉल ऑप्शन बाय करायला सांगितलं होता. सकाळी 9:17 बँक निफ्टी 38,800 कॉल ऑप्शन बाय करायला सांगितलं होता 522 रून. त्याचा एसएल आपला फक्त 22 होता. मित्रांनो, ह्या ऑप्शन मध्ये आपण ऑलमोस्ट 200 मुवमेंट जे इथे काय केले त्या ठिकाणी कॅच केलेले आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, 711 त्या ठिकाणी ऑप्शन हाय तयार केला होता. 711 आसपास गेल्यानंतर तो प्रॉफिट मी बुक कराल. 522 ते 711 इतकी मुवमेंट जी आहे ती आपल्याला काय झाली होती त्या ऑप्शन मध्ये त्या ठिकाणी मिळाली होती. आणि त्यानंतर मित्रांनो मी परत जसं फायनान्स मिनिस्ट्रीचं बजेट प्रेझेंटेशन संपलं, स्पीच संपल्या संपल्या पण आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मी काय केलं होतं त्या ठिकाणी निफ्टीचा एक पुट ऑप्शन 17,100 पीई 60 वरून बाय करायला सांगितलं होता. 38,000 पीई मी त्या ठिकाणी 410 वरून बाय करायला सांगितलं होता. किती वाजता 12:34 आणि तुम्ही 12:34 जर मार्केट ऑब्झर्व केलं मित्रांनो काय सांगतोय मी त्यावेळेचं 12:34 जर मार्केट ऑब्झर्व केलं तर 12:34 मार्केट एक्झॅक्ट होतं कुठं बघा. कारण का बजेटमध्ये असं कुठलीही अनाउन्समेंट नव्हती की बाबा ज्यामध्ये ज्यामुळं मार्केटला काय होऊ शकतं एक चांगला मोमेंटम डाऊन साईडला काय होऊ शकतं त्या ठिकाणी मिळू शकतं. साधारणतः बँक निफ्टी 12:35 या ठिकाणी कितीला होता 38,500 होता आणि त्यावेळेला सांगितलं पुट पण इथं पुट ऑप्शन बाय केल्यानंतर मित्रांनो जसं की स्पीच संपल्या संपल्या आयव्हीचा वगैरे प्रॉब्लेम आला, आयव्ही ड्रॉप व्हायला सुरुवात झाली त्यामुळे तर दोन्ही पी निफ्टीचा बँक निफ्टीचा पीईचे दोघांचे सेल झाले. पण त्यानंतर ह्यूज फॉल जो आहे तो आपल्याला मार्केटमध्ये काय झाला होता त्या ठिकाणी दिसून आला होता. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, म्हणजे इव्हेंट ज्या ज्या वेळेला मार्केटमध्ये असतो तो इव्हेंट एकदा न्यूट्रल झाला ना ऑप्शनचे प्रीमियम ऑटोमॅटिक खूप स्पीडनं डाऊन होतं आणि ते एक्झॅक्ट प्रीमियम जे आहे त्याच काय झाले त्या ठिकाणी डाऊन साईड झाले. मित्रांनो सर्वात महत्वाचं काय, बँक निफ्टीला सकाळचं जे ओपनिंग प्राइस आहे पहिल्या 15-20 जो काय हाय तयार झाला तो हाय मार्केटला ब्रेक करता आलेला नाहीये. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे जर टेक्निकली चार्टिकली जरी बँक निफ्टी तुम्हाला निफ्टी बुलिश दिसत असला तरी मे बी मला वाटतं की उद्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट गॅप अप ओपन झाल्यानंतर सेलिंग प्रेशर येण्याची प्रॉबॅबिलिटी त्या ठिकाणी नाकारता येत नाही, त्यामुळे त्याचा पण विचार करा. मित्रांनो तुम्हाला जर प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, झिरोदा अपस्टॉक एलिस ब्ल्यू एंजेल ब्रोकिंगचा अकाउंट ओपन करा. अकाउंट ओपन करून त्यामध्ये फंड ऍड करून मला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा, मी तुम्हाला प्रीमियम टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईन करेल. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला जर निफ्टी बाय करायचं असेल तर 17,654 वरून निफ्टी बाय करा. 17,692, 17,720, 17,755, 17,800 हे तुम्हाला बेस्ट टार्गेट उद्या हायर साईडला भेटू शकतं मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंगला सुरुवात झाली तर. कारण का मित्रांनो फक्त बजेटचं प्रेझेंटेशन झाले, बजेटच्या प्रेझेंटेशनमध्ये डॉक्युमेंट्समध्ये बरेच स्टॅटिस्टिकल डेटा असतात, तो स्टॅटिस्टिकल डेटा अनालाइज करणं आणि त्याच्या सहाय्यानं डिसिजन घेऊन त्याच्या सहाय्यानं मार्केटचे डायरेक्शन डिफाईन करण्याला
वेळ लागतो तो आज डेटा संध्याकाळपर्यंत सगळ्या सोशल मीडियावरती किंवा पब्लिक डोमेन मध्ये येईल, न्यूज मीडियामध्ये, आणि त्यानंतर मार्केटची दिशा आय थिंक मला वाटते उद्यापासून डिपेंड. आणि प्रोबॅबिलिटी मित्रांनो, मार्केट जरी हायर साईडला गेलं तर मार्केटला जास्त हायर साईडला स्कोप नाहीये हे पहिल्या लक्ष. 18,604 कडे वगैरे जाण्याचा प्रयत्न करू शकता नाही. पण हे दुसरी प्रोबॅबिलिटी मार्केट मित्रांनो पाठीमागचा जो हा लो आहे ना येचा, हा पण मार्केट पुढील 4 ते 5 दिवसात ब्रेक करेल. प्रोबॅबिलिटी काय म्हणले माहिती का, एक तर पुढील 5 ट्रेडिंग सेशन मध्ये मार्केट हा लो ब्रेक करेल किंवा हा हाय ब्रेक करेल. पण हा हाय ब्रेक केल्यानंतर मार्केट वरती जाणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. परत तिथून मार्केटमध्ये परत हळूहळू करेक्शन येणार आहे. ओके, त्यामुळे त्याचा आपण काय करावं लागेल, विचार करावा लागेल. सध्या जर बघितलं तर हे 17,661 एक ऍव्हरेज प्राइस आहे माझं पाठीमागच्या खूप दिवसापासून. हे ए आणि डी मी जोडून ठेवली. ह्याच्या वरती मार्केट जाणं अपेक्षित आहे. ह्याच्या वर जर जात नसेल मार्केट तर परत मार्केटमध्ये एक रिव्हर्सल डाऊन साईडला आपल्याला स्क्रीनवर येण्याची प्रॉबॅबिलिटी नाकारता येत नाही. कारण काय, युपीचं इलेक्शन आहे, परत अजून 4-5 स्टेटचे इलेक्शन आहेत, आणि ह्या बजेटमध्ये लोक लुभावण्या गोष्टी किंवा बाकीच्या गोष्टी एवढे इफेक्टिव्ह दिसत नाहीत. त्यामुळे मे बी मार्केटमध्ये करेक्शन येण्याची प्रॉबॅबिलिटी नाकारता येत नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, चार्टिकली टेक्निकली हा एक पॉईंट माझा एक म्यूज आहे तो सध्या मार्केटवर बनलेला आहे. दुसरं मित्रांनो, तुम्हाला जर बँक निफ्टी उद्या जर बाय करायचं असेल तर कोणत्या लेवलला तुम्ही बँक निफ्टीला लॉन्ग करू शकता, तर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये पण सेम कंडिशन आहे. पाठीमागचे हे जे हाय आहेत आपले रेजिस्टन्स, या ठिकाणी मार्केट परत एकदा येऊन थांबले. ह्या रेजिस्टन्स एरिया जोपर्यंत बँक निफ्टी क्रॉस करणार नाही 38,733 तोपर्यंत लॉंग पोझिशन घेऊ नका. मित्रांनो मार्केट जर उद्या 38,733 वर चाललं तर 38,700 सीई ऑप्शन मी बाय करायचा प्रयत्न करेल. मे बी हा ऑप्शन मित्रांनो उद्या आपला डबल होऊ शकतो. काय होऊ शकतो, डबल होऊ शकतो. या पार्श्वभूमी 38,910, 39,040, 39,210, 39,410 हे टार्गेट तुम्हाला हायर साईडला भेटेल. आणि इन केस मित्रांनो बँक निफ्टी जर 38,000 खाली निघाला तर 37,957 बँक निफ्टीला शॉर्ट करा. 38,000 पुट ऑप्शन किंवा 38,100 पुट ऑप्शन बाय करणं तुम्हाला जास्त फायद्याचं असेल. कारण का, त्या ठिकाणी प्रॉपर डेल्टा तुम्हाला भेटेल. त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला 37,710, 37,500, 37,410, 37,222 आणि 37,000 हे डाऊन साईडला टार्गेट उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भेटणार आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.